दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो. या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या पद्धतींनी आपण महाराष्ट्रभरात हा दिवस साजरा करतो. पण हा दिवस नक्की का साजरा केला जातो माहितीये का तुम्हाला? आज आपण तेच जाणून घेणार. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो हे आज आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. तर जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी प्रांतवार रचना करण्यात आली, आपल्या देशभरात राज्य निर्मिती झाली. 1956 साली महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र करून मुंबई प्रांत तयार करण्यात आला. पण त्याचवेळी भाषेनुसार बाकीही अनेक राज्य बनली होती. म्हणजे कन्नड भाषिकांचं कर्नाटक किंवा तमिळ भाषिकांचं तमिळनाडू बनलेलं होतं, पण महाराष्ट्र मात्र बनलेला नव्हता, गुजरात मात्र बनलेला नव्हता. त्यावेळी महाराष्ट्र, आत्ताचा गुजरात या सगळ्यांचा महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एकत्र मुंबई प्रांत बनत होता. पण 1956 नंतर अनेक चळवळी झाल्या. गुजरातने देखील महागुजरात नावाची एक चळवळ सुरू केली, ज्यामध्ये त्यांनी फक्त गुजराती भाषिकांचा गुजरात या राज्याची मागणी केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रानं देखील फक्त मराठी भाषकांच्या एका वेगळ्या राज्याची निर्मिती व्हावी असा मानस बांधला. त्यावेळी अनेक चळवळी झाल्या. आपल्याकडचे प्रके अत्रे असतील, सेनापती बापट असतील, SM जोशी असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, या अशा अनेक लोकांनी एकत्र येऊन या चळवळीची व्याप्ती देशभर केली. या चळवळीचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगवेगळी राज्य होण्याला नेहरूंनी मान्यता दर्शवली. 1960 साली 1 मे 1960 महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगवेगळी राज्य निर्माण झाली. मराठी भाषिकांचं महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचं गुजरात अशी ही राज्य निर्मिती झाल्यानंतरही मुंबईचा वाद मात्र कायम होता. मुंबई जी सध्या महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथं मराठी भाषिकांचं वास्तव्य असलं तरी गुजराती लोकांचं म्हणणं असं होतं की मुंबईच्या विकासात त्यांचं जास्त योगदान आहे. मुंबई ही आधीपासूनच भारताची आर्थिक राजधानी होती, औद्योगिक शहर होतं, त्यामुळे मुंबई आपल्या राज्यात असावं असं वाटणं महाराष्ट्र आणि गुजरातला खूपच स्वाभाविक होतं. पण त्यानंतर जे काही लढे झाले, जे काही चळवळी झाल्या, त्यानंतर मुंबई फक्त मराठी भाषिकांची आहे, मराठी भाषिक वास्तव्यास अधिक असल्या कारणानं मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. आपल्याकडच्या नेत्यांनी ज्या काही चळवळी उभ्या केल्या किंवा आपल्या 106 हुतात्म्यांनी जे आपलं बलिदान दिलं, त्या सर्वाच्या अंती आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला आणि 1 मे 1960 पासून आपण महाराष्ट्र राज्य म्हणून भारताच्या नकाशावर वेगळ्या पद्धतीनं उठून दिसायला लागलो. गेल्या अनेक वर्षात आपण महाराष्ट्राची प्रगती पाहिली तर आजही देशात आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर सगळ्यात जास्त GDP देशाला देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र. मुंबई हे आज अर्बन एरियाज म्हणजे सगळ्यात मोठं लोकसंख्येचं शहर, सगळ्यात प्रगतिशील शहर किंवा सगळ्यात प्रगत शहर म्हणून जर देशात कोणा बघितलं जात असेल तर ते मुंबईकडे बघितलं जातं. महाराष्ट्रानं देशाला अनेक गोष्टी दिल्या. म्हणजे अनेकदा म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज होती तेव्हा तेव्हा सह्याद्री धावून गेला होता. समाजकारण असेल, राजकारण असेल, संस्कृती असेल, या सगळ्याच गोष्टीत देशभरात महाराष्ट्रानं आजपर्यंत जी छाप सोडलेली आहे ती नक्कीच नाकारण्यासारखी नाहीये का, आणि ती कायमच लक्षात ठेवली जाईल अशी आहे.